तर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक आमदार गैरहजर राहिले, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसच्या या बैठकीला सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, सतेज पाटील, के सी पाडवी, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, विक्रम सावंत आणि रणजित कांबळे हे अनुपस्थित होते. तर या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनाच पुन्हा काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष करावं असा ठराव देखील मंजूर करण्यात आला. इकडे काँग्रेसच्या बैठकीमध्ये काय झालं यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण पाहूयात. मी जाहीर केलेलं आहे की मी ही जबाबदारी स्वीकारणार नाही, की आमच्या घरातलं कुणीही अध्यक्षपदाचा उमेदवार असणार नाही, आणि तसं असेल तर आपण निवडणूक घ्यावी. काँग्रेस अध्यक्षांनी ती विनंती मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्या अनुषंगानं आता ही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला वाटतं काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळं मला स्वतःला जी गेल्या 20-22 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, तो निवडणुका घेण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला, त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.